हरिओम, जयंत राजे रावळपाडा उपासना सेंटर दहिसर। माझ्या आईला एकदा तिच्या पायाला थोडी जखम झाली होती। दरवाजात बसली असताना एक किरसुणी विकणारी एक बाई आली होती। त्या किरसुणीवाल्याकडनं तिनं किरसुणी घेतली, विकत घेतली, आणि त्या बाईने सहज विचारलं की हे काय हो? तर ते म्हणाले तेल ट्रान्सफिटरचे ते वायरमॅनने दिले, तेल जखमेला मला लावायचं आहे। म्हणले नुसतं तेल लावू नका, तिच्यात लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या, तीन चार पाकळ्या टाका आणि ते स्टोवर गरम करून ते तेल लावा, ताबडतोब बरं होईल असं सांगणारी भरपूर। त्यामुळे आईने त्या पटकन विश्वास ठेवला, गेली, तिला दिसत आतल्या घरात अंधार, घरात अंधारात असतात, त्या अंधारात आपला स्टोव चालू केला, स्टोव मीन्स गॅस स्टोव, आणि वाटीत ते तेल तसंच ठेवलं तापत, त्यात लसणाच्या पाकळ्या टाकल्या, तेल तापल्यानंतर ते पकडीनं आता ती वाटी एवढीशी छोटीशी वाटी, त्यात तिची नजर कमी, आणि ती वाटी पकडायला गेली, ती वाटी निसटली त्या पकडीतून। त्या छोटीशी वाटी अगोदरच तेलकट झाली, त्यात उकळलेलं तेल, आणि ते पकडीनं धरून ती खाली घ्यायला गेली, पण ती पकडीतून वाटी निसटली। तसेच ते तेल उकळतं तेल तिच्या दोन्ही पायावर आणि साडीवर। त्या तेलाने पेट घेतला, केवढा बाका प्रसन्न होता, ते तेलाने पेट घेतला, तिचे पाय तर भाजतच होते, पण त्या साडीने पेट घेतला, साडीने पेट घेतला, आणि मग ती ओरडली पापू करून, आणि नुसत्या हाताने अशी हात आपटून त्या साडीवर त्या ज्वालांना तिने शमवलं, ज्वाळा बंद झाल्या, पण तिचे पाय भाजले होते, दोन्ही पाय काळे झाले होते। जीवावरचं बापूंनी कसं नखावर भेट म्हणजे काढलं ते बघा। हरिम श्रीराम अंबज्ञानी।